मनसेनं राज्य मागासवर्ग आयोगाला पत्र पाठवलंय. मराठ्यांच्या सर्वेक्षणावरून मनसेनं प्रश्न उपस्थित केला. तर मनसेनं राज्य मागासवर्ग आयोगाला पत्र पाठवलंय. मराठ्यांच्या सर्वेक्षणावरून मनसेनं हे काही प्रश्न उपस्थित केले. सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूटकडे सॉफ्टवेअर तयार नसल्याचा मनसेचा दावा आहे. अहवालासाठी नेमलेल्या तज्ज्ञांवरही आक्षेप घेण्यात आलाय. तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून. ज्ञानेश्वर, मनसेनं राज्य मागासवर्ग आयोगाला पत्र धाडलंय, काय या पत्राबाबत महत्वाची माहिती? गार्गी, मनसेनं जे राज्य मागासवर्ग आयोगाला पत्र लिहिलंय ते पत्रच माझ्या हातात आहे आणि त्यातला जो मजकूर आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. ज्यात त्यांनी असं म्हटलंय की जे ऍप्लिकेशन, जे सॉफ्टवेअर मराठ्यांच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण करणार आहे त्याचं काम अजून तयार झालेलं नाही. त्यातला दुसरा मुद्दा असा आहे की ही जी सगळी संस्था गोखले इन्स्टिट्यूट जी सर्वेक्षणाचं काम करणार आहे त्यातले जे तज्ज्ञ निवडले गेलेत त्यांचे नेमके निकष काय याची अजून कोणतीही स्पष्ट माहिती इन्स्टिट्यूट कडून देण्यात आलेली नाही, ना राज्य मागासवर्ग आयोगानं ती माहिती दिली आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, ही जी सगळी इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूट मधले जे तज्ज्ञ आहेत त्यात फक्त दोनच मराठी जे लोक आहेत, जे तज्ज्ञ आहेत त्यांचा समावेश आहे, अशाही मुद्द्यावर मनसेनं आक्षेप घेतलेला आहे. जे मनसेचे अजय शिंदे आहेत, सरचिटणीस आहेत, त्यांनी हे पत्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना लिहिलेलं आहे, ज्यातून जी सरकारची भूमिका आहे ती स्पष्ट नाही. राज्य मागासवर्ग आयोग कुठल्याही पद्धतीची स्पष्ट माहिती देत नाही, त्यांनी ती माहिती दिली पाहिजे अशा पद्धतीची मागणी या पत्राद्वारे मनसेनं राज्य मागासवर्ग आयोगाकडे केलेली आहे. आणि हे सांगत असताना या पत्रात हेही सांगितलंय की राज ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितलंय की सरकार आरक्षण देणार नाही, अशा पद्धतीचं जे वक्तव्य राज ठाकरेंचं आहे त्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. बघावं लागेल की मनसेनं हे जे पत्र राज्य मागासवर्ग आयोगाला लिहिलंय त्याचं राज्य मागासवर्ग आयोगाकडून काही प्रतिउत्तर येत आहे का. मनसेची या संध्याकाळी आज याबाबतची जी भूमिका आहे ती पत्रकार परिषदेतून मनसेकडून स्पष्ट केली जाणार आहे. या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. नक्कीच आपल्याकडे लक्ष असेल. धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.